आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती बरोबरच सत्ता महाविकास आघाडीने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाताना कुठल्या मुद्द्यांवर भर द्यावा याकरता दोन्ही बाजूने जोरदार तयारी केली गेली आहे। मवियाकडून पोलखोल रथाचे उद्घाटन करण्यात आले होते। हा रथ विधानसभा काळात संपूर्ण मुंबईत फिरणार आहे। दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेले आरोप योजनांची पोलखोल या रथाद्वारे केली जाणार आहे। अनेक उद्योग अनेक रोजगाराच्या संध्या या गुजरातला पाठवले गेले आणि आज तो रथ इथे प्रदर्शन भरवलेलं आहे, मुंबईभरात फिरणार आहे। आणि हेच सगळं जे लोकांचं मनात आहे ते मतदानामध्ये 20 नोव्हेंबरला ते दिसणार आहे। गेल्या 2.5 वर्षांपासून चर्चेत असलेल्या राज्यपाल नियुक्त 7 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। शिवसेनेकडून हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली। भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांना आमदारकीची शपथ देण्यात आली। विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पुढची बातमी आपण बघणार आहोत। राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीवरून राजकारण मात्र सुरू झालंय। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असं विरोधक म्हणतायत। राज्यपाल सारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला बायस करणं या पद्धतीची भूमिका जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं, यांना संविधानच मान्य नाही, संविधानाची तोडमोड करण्याचं पाप बीजेपी करताना आपण पाहतोय। आम्ही मान्य सुप्रीम कोर्टात जाऊ पण या प्रकरणाला तडीस नेऊ, कारण की आम्ही जे 12 आमदारांचं नाव पाठवलं होतं त्या आमदारांचं काय झालं त्याचं उत्तरच अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही, त्यामुळे तो निकाल प्रलंबित असताना निवडणुकीच्या आधी हे निवडणूक आयोगानं लक्षात घेतलं पाहिजे। निवडणुकीच्या आधी आज 24 तास आधी घाईघाईनं विविध जाती धर्माच्या आमदारांना म्हणजे सदस्यांना तुम्ही घाईघाईनं शपथ देताय, हे घटनाबाह्य अनकॉन्स्टिट्युशनल काम या सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं राज्यपालांना हाताशी धरून केलेलं आहे।